खूप साऱ्या खेळाडूंना संधी देखील दिली, नवनवीन टॅलेंट देखील पाहायला मिळत आहे. सातत्याने मोठमोठ्या संघांच्या विरुद्ध त्यांनी जिगरबाज खेळ दाखवला आणि आजही त्यांच्या खेळाचं कौतुक करावंच लागेल ज्या पद्धतीने ते खेळलेत. ऋषिकेश जोरी सर, राजू सरांच्या शुभ हस्ते, आमच्या राजूबाईंच्या शुभ हस्ते, या संपूर्ण टीम या 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 संपूर्ण टीम. खूप मृत्युंजय केवळ मैदानावर पराभूत झालाय, परंतु प्रेक्षकाच्या मनामधील तुम्ही विजेते आहात. नक्कीच या ठिकाणी सांगेल ज्या पद्धतीने तुम्ही खेळ केलात तो वाखाणण्याजोगता होता. ऋषिकेश जोरी सरांचा सन्मान केला जातोय. पहिला बॉल आक्रमण केला जात आहे गोलंदाजीसाठी, जर पाहिलं तर येत आहेत श्रीकांत शेट्टी गोलंदाजीसाठी आलेत आणि करण मोरे यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर षटकार येतोय. खूप साऱ्या शुभेच्छा ऋषी सर, जबरदस्त आणि जिगरबाज खेळ पाहायला मिळाला आज मृत्युंजय संघाच्या माध्यमातून. यावर्षी पावसाळी क्रिकेटमध्ये महेश नानगोडे सारखा खेळाडू आम्हाला पाहायला मिळाला आहे. तुमच्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा पंडितजी. धन्यवाद. गिरते हैं घुड़सवार मैदाने जंग में, वो क्या गिरेंगे जो घुटनों पे चलते हैं, वो क्या गिरेंगे जो घुटनों पे चलते हैं. बहुत ही अच्छा रोमांचक मुकाबला देखने को मिला. अंततः विजय उसकी हुई जिसका ईश्वर ने साथ दिया. सृजा इलेवन के ओपनर बल, ये गेंद बहुत अच्छी गेंद बैट्समैन को छकाती हुई विकेट कीपर के ग्लव्स में समा गई. नौ रन पहला ओवर प्रगति पर. बॉलर श्रीकांत पहला ओवर कर रहे हैं अपनी टीम के लिए. राकेश इसी बीच अगली गेंद, खराब गेंद विकेट कीपर के पहुंच से बाहर. थर्ड मैन जब तक गेंद को फील्ड करता, दोनों बल्लेबाजों के पास मौका अपना छोर बदलने का, और अब जाके एम्पायर का इशारा आया है व्हाइट बॉल का. इस एक रन इसमें बाई का लिया गया है और एक रन वाइड का. दो रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर 11 रन. बॉलर राकेश सामना करेंगे दीनू के लिए उनकी ये गेंद अच्छी गेंद, उसे ग्लांस करना चाहते थे लेग साइड में, बैट और बॉल का ठीक से संपर्क नहीं हुआ, गेंद वही छिटक के रह गई. विकेट कीपर ने गेंद को फील्ड किया, तब तक मौका था दोनों बल्लेबाजों के पास छोर बदलने का. दोनों बल्लेबाजों ने अपना छोर बदला और अपनी टीम के स्कोर में एक रन का इजाफा किया. काफी दर्शक मौजूद, मैच का रोमांचक क्षण बीत चुका है पहले मैच का, उसकी जितनी तारीफ की जाए उतनी कम. एक लेग स्लिप, एक आप स्लिप विकेट कीपर के साथ. इसी बीच अगली गेंद, उछाल दिया है उसे स्क्वायर लेग अंपायर के ऊपर से फील्डर के काफी दूर, 6 रन. बहुत ही अच्छा लाजवाब सिक्सर. न रबड़ी में मजा है, न जलेबी में मजा है, जितना कि खुजली को खुजाने में मजा है. बहुत ही अच्छी लाजवाब बैटिंग देखने को मिल रही है. करण के द्वारा बहुत ही लाजवाब बल्लेबाजी, लाल कैप में नजर आते हुए करण. बॉलर चले, उनकी गेंद फिर से वही शॉट मारने का प्रयास, गेंद उनके अनुमान से काफी ज्यादा ऊपर, बैट और बॉल का कोई संपर्क नहीं, गेंद विकेट कीपर के हाथों में सुरक्षित. बढ़ता हुआ स्कोर 18 रन. इस गेंद के पहले एक जबरदस्त सिक्सर देखने को मिला, दर्शकों का अच्छा मनोरंजन. इसी बीच अगली गेंद, कट कर दिया है उसे थर्ड मैन की दिशा में, गेंद स्वीप के फील्डर को छकाती हुई बाउंड्री लाइन सीमा रेखा से बाहर. बढ़ता हुआ स्कोर 22 रन. 22
करण के बल्ले से निकलता हुआ जबरदस्त स्ट्रोक, जबरदस्त कट, फुल टाइमिंग, फुल पावर, गेंद बाउंड्री लाइन बाहर। इसी बीच बॉलर चले, उनकी ये गेंद अच्छी, गेंद स्क्वायर कट किया है उसको, एक फील्डर उसके पीछे दौड़ रहा है, उससे गेंद रुकी नहीं, दूसरे फील्डर जब तक गेंद को फील्ड करते मौका था दोनों बल्लेबाजों के पास दो रन लेने का और पूरे किए, ये खराब थ्रो और उस खराब थ्रो का नतीजा ये कि एक बार फिर से थ्रो के रूप में दोनों बैट्समैनों ने अपने छोर बदल लिए, बहुत ही खराब थ्रो। इस गेंद पर 3 रन आ चुके हैं। बैट्समैन दीनू अच्छी रनिंग करते हैं, बैट्समैन करण बहुत ही जबरदस्त रनिंग द बैट्समैन विकेट, बढ़ता हुआ स्कोर 25 रन, बढ़ता हुआ स्कोर 25 रन। देखने वाली बात है कि अब बॉलिंग टीम के कैप्टन किस पर अपना दांव लगाते हैं, किस बॉलर को गेंद थमाते हैं। पहले ओवर की समाप्ति पर टोटल स्कोर 25 रन। रायनल नए बॉलर रायनल, देखना है अंपायर के जो है अपने कैप्टन के भरोसे पर कितना खरे उतरते हैं, अंपायर को क्रॉस करके अपने बॉलिंग मार्ग पर तैयार करण के लिए, रेयान टू करण, धीरे धीरे कदमों से अंपायर को क्रॉस करते हुए, ये गेंद उछाल देना चाहते थे उसे बॉलर के सर के ऊपर से, लेकिन निगाहें चूंकि कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, कोई फायदा नहीं, गेंद कई क्षेत्र रक्षकों के माध्यम से विकेट पर पहुंचाई जा रही है बॉलर के हाथ में। इसी बीच अगली गेंद हल्के हाथों से उसे ग्लांस किया लेग साइड में, स्क्वायर लेग साइड एम्पायर के बगल, जब तक गेंद को फील्ड की जाती मौका था दीनू और करण के पास स्ट्राइक बदलने का, वही किया, दौड़कर 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने, बढ़ता हुआ स्कोर 26 रन। श्रेयस का सामना करेंगे दीनू, रेयान का सामना करेंगे दीनू, पीली टी शर्ट लाल चड्ढे में नजर आते हुए तन दनाते हुए तेज गेंदबाज, काफी अच्छा फुटवर्क उनका, दौड़ने की कला में माहिर लंबे रनअप के बॉलर दीनू के लिए क्या कुछ रणनीति उनके मन में। इसी बीच गेंद खेल दिया उसे सीधा बॉलर के राइट हैंड के बगल से, जब तक बॉलर खुद दौड़कर गेंद को फील्ड करते तब तक 1 रन लेने का मौका, दोनों बल्लेबाजों ने अपना छोर बदला, बढ़ता हुआ स्कोर 27 रन, 27, 27। बहुत ही अच्छा सुहावने मौसम के बीच सुंदर सा मैच होता हुआ, क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है ये हमको पिछले मैच में देखने को मिला। इसी बीच अगली गेंद जमीनी शॉट खेलना चाहते थे, गेंद काफी नीची रही, समझ नहीं पाए बल्लेबाज, उनको छकाती हुई गेंद विकेट कीपर के हाथ में सुरक्षित, रन लेने की कोई संभावना नहीं, कोई गुंजाइश नहीं। इस बीच अगली गेंद उछाल दिया है उसे स्क्वायर लेग अंपायर के ऊपर से, गेंद हवा में काफी दूर गई है, फील्डर वहां मौजूद लेकिन उसकी पहुंच से काफी बाहर, 6 रन, बढ़ता हुआ स्कोर 33 रन, 33 बराबर से, बढ़ता हुआ स्कोर 33 रन, 303। बहुत ही लाजवाब सिक्सर देखने को मिला। इसी बीच अगली गेंद फिर से वही शॉट मारने का प्रयास, बॉल ने बैट का अंदरूनी किनारा लिया, जब तक गेंद को लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ से फील्ड किया जाता तब तक मौका था दोनों बल्लेबाजों के पास 2 रन लेने का,
इन दो रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 35 रन। पहले ओवर की समाप्ति पर स्कोर था, पहले ओवर में 25 रन आए थे और दूसरे ओवर में 10 रन। काफी अच्छा ओवर, पहले ओवर के लिहाज से अगर देखा जाए तो ये ओवर काफी अच्छा रहा। इसमें मात्र 10 रन खर्च किए, सीमित चार ओवरों का ये मैच है। चार चार ओवर दोनों टीमों को दिए जाएंगे अपना जलवा दिखाने के लिए। क्या जलवा गेंदबाजी में देखने को मिलता है, क्या बल्लेबाजी में देखने को मिलता है, आने वाला समय बताएगा। क्रिएंटन, नए बॉलर क्रिएंटन, लंबे कद के खिलाड़ी क्रिएंटन बॉलिंग मार्ग पर तैयार, लेफ्ट हैंड दिनों के लिए। धीरे धीरे कदमों से एम्पायर को क्रॉस करते हुए उनकी ये गेंद, अच्छी गेंद, उसे हल्के हाथों से डक किया। जब तक लॉन्ग लेग का फील्डर गेंद को फील्ड करता तब तक मौका था दोनों बल्लेबाजों के पास एक रन लेने का। काफी फाइन, ज्यादातर फील्डर बाउंड्री के सीमा रेखा के बिल्कुल चुस्त दुरुस्त लगे हुए, हर संभावित गेंद को कैच में तब्दील करने के लिए इस एक रन के सहारे धीरे से बढ़ता हुआ स्कोर 36 रन। बहुत ही सुहावना मौसम, मध्यम गति की बारिश। इसी बीच अगली गेंद, और उसे उछाल देना चाहते थे, कंधे के बराबर ऊंचाई की गेंद जिसको ढकेल देना चाहते थे स्क्वायर लेग में, लेकिन कोई फायदा नहीं, कोई कामयाबी नहीं। गेंद छकाती हुई विकेट कीपर के ग्लव्स में। इसी बीच अगली गेंद, और उसे खेल दिया है लॉन्ग आउट की दिशा में, फील्डर उसके नीचे जगह बना रहा है, गेंद उनके हाथों में रुकी नहीं और तब तक दौड़कर दो रन पूरे कर लिए दोनों बल्लेबाजों ने। एक आसान सा कैच जो हो सकता था, कहावत है क्रिकेट की दुनिया में, पकड़ो कैच तो जीतो मैच। ये पिछले मैच में देखने को मिला कि किस तरीके से कैच भी छूटा और बाउंड्री भी गई थी। यहां खैर बाउंड्री नहीं गई है, दो रन मिले हैं, बढ़ता हुआ स्कोर 38 रन। इसी बीच अगली गेंद, फिर से वही हवाई शॉट, इस बार लेग साइड में, फील्डर उसके नीचे जगह बना रहा है, गेंद उसके हाथों में आ चुकी है और इस प्रकार से कैच कर लिए गए फील्डर, फील्डर के द्वारा बहुत ही जबरदस्त लाजवाब कैच। कैच छोड़ने वालों को इस खिलाड़ी से कुछ सीखना चाहिए, कैसे गेंद को अपने काबू में रखा जाता है। बहुत ही लाजवाब, करण की लाजवाब पारी का अंत होता हुआ 30 रन। 30 रनों का बहुत ही महत्वपूर्ण योगदान उनका इस चार ओवर के खेल में, 30 रनों का बहुत ही महत्वपूर्ण योगदान देकर अपने कदम पवेलियन एंड की तरफ बढ़ा रहे हैं। एक विकेट के नुकसान पर 38 रन, दूसरा तीसरा ओवर मैदान पर, प्रगत पर। चंदू सर जी हमारे बहुत अच्छे कमेंटेटर, उनकी जितनी तारीफ की जाए कम है। हम लोगों के अगुआ नए बैट्समैन निखिल जाधव धीरे धीरे कदमों से अपनी जगह लेंगे, स्ट्राइक एंड पर सामना करेंगे क्रिंटन का। हेलो हेलो हेलो, सामना करेंगे क्रिंटन का, जाधव, जाधव टू क्रिंटन। इसी बीच गेंद और बाहरी किनारा लेती हुई गेंद पहुंची स्लिप पर, उछाल कर मारने का प्रयास, चूक गए, बाहरी किनारा लेती हुई स्लिप पर, स्लिप के फील्डर से मिस्टेक, गेंद को पकड़ नहीं पाए जब तक विकेट कीपर गेंद को थ्रो करते, दौड़कर एक रन पूरा किया, बढ़ता हुआ स्कोर 39 रन। गेंद कैरी नहीं हुई स्लिप के फील्डर तक, अगर लपक लेते तो नतीजा कुछ और होता। इसी बीच अगली गेंद और उसे उठाल कर मारना चाहते थे दिनों, कट लगा विकेट कीपर से, गेंद विकेट कीपर की पहुंच से बाहर, लेकिन थर्ड मैन के द्वारा फील्ड की गई गेंद, तब तक एक रन लेने का मौका। इस एक रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर 40 रन, 40 रन बढ़ता हुआ स्कोर।
चिकली चिकली और देहू रोड की टीम बिल्कुल तैयार रहे अपना अपना जलवा दिखाने के लिए, बिल्कुल रेडी फॉर मिशन ऑफ तिरंगा। क्रिकेट का जो प्रथम प्रारूप है टॉस निर्णय बहुत कुछ करता है, उसके लिए दोनों टीमों के कैप्टन तैयार रहे, टॉस करना है। घर के अंदर घूम घूम कर मच्छर बना निराला था, ऐसे छोटे से मच्छर से पड़ गया हमारा पाला था। पहले भुन्नाया कानों में, फिर उसने काटा गालों में, खुजलाहट भर दी खालों में, निर्भीक भाव से काट रहा मानो प्रत्यक्ष उत्पाती था। थक गए हाथ मलते मलते, सूजा है सारा अंग अंग, सारा समाज रह गया दंग, मच्छर का ऐसा देख रंग। इसी बीच अगली गेंद, बैट्समैन दिनू के लिए, दिनू से उठाकर मारना चाहते थे लेकिन कामयाबी नहीं मिली। इस बीच खराब थ्रो, देखना है उसका नतीजा क्या होता है। और दौड़कर एक रन पूरा कर लिया थ्रो के रूप में दिनू ने, इस तरह से दो रन, एक रन थ्रो का, एक रन बैट का, दो रन। टोटल बढ़ता हुआ स्कोर 42 रन, 42। चौथा ओवर प्रगत पर, ये गेंद लेग साइड पर फेंकी हुई गेंद, एम्पायर के दोनों बाजू हवा में झूलते हुए, उसका मतलब खराब गेंद, व्हाइट बॉल, व्हाइट बॉल। अतिरिक्त रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 43। आमिर, आमिर के सामने है दीनू। दीनू पिछले ओवर में, पिछले मैच में काफी अच्छी बैटिंग देखने को मिली थी, इस बार वो अपने स्कोर को कहां तक पहुंचाते हैं ये देखने वाला समय ही बताएगा। अभी तक इसी बीच अगली गेंद, उछाल कर मारने का प्रयास, गेंद लेग स्टंप के बाहर, और ये एक रन अतिरिक्त वाइड के रूप में। दीनू के बैट से कोई आक्रामक शॉट अभी तक देखने को मिला नहीं है, दर्शकों को इंतजार है उनके आकर्षक शॉट का। और आमिर भाई को दरकार है अपने बॉलिंग से विकेट का, बैट्समैन दीनू को दरकार है अपने बैट से बाउंड्री का, क्या होता है दोनों के बीच। अगली गेंद कट करना चाहते थे उसे, लेकिन गेंद जहां पर भेजना चाहते थे वहां गई नहीं, हल्के हाथों से उसे वहीं लुड़का दिया। तब तक दौड़कर गेंद को फील्ड करते, मौका था दोनों बल्लेबाजों के पास छोर बदलने का। दो रन विकेट कीपर के द्वारा बहुत ही खराब थ्रो, बढ़ता हुआ स्कोर 46 रन, 46। इसी बीच आमिर अपने रन अप पे तैयार, फील्डिंग में कुछ तब्दीली, दीनू के लिए फील्डिंग सजावट। अच्छी गेंद, फुल करना चाहते थे उसको, गेंद ने बैट का बाहरी किनारा लिया, और जब तक गेंद फील्ड की जाती विकेट कीपर के द्वारा, दौड़कर एक रन लेने का मौका। इसे एक रनों से के साथ बढ़ता हुआ स्कोर 47 रन। अंतिम चौथा ओवर प्रगत पर है, अब सामना करेंगे निखिल, निखिल सामना करेंगे आमिर का। ये गेंद उछाल दिया है उसे लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ, बाउंड्री लाइन सीमा रेखा से फील्डर दौड़ कर आ रहा है, जब तक गेंद के तक पहुंचे गेंद जमीनी टिप्पा खा चुकी थी, और इस बीच मौका था दोनों बल्लेबाजों के पास छोर बदलने का। दो रन, इन दो रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर 49 रन। अगली गेंद आमिर की, ये गेंद उसे आप साइड में काफी डीप खेला है, फील्डर वहां मौजूद लेकिन उसके काफी ऊपर से गेंद, 6 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर। इन 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर 55 रन, बढ़ता हुआ स्कोर 55 रन। निखिल के बैट से आता हुआ दंदनाता हुआ छक्का, ये BSNL सिक्सर।
इसी बीच अगली गेंद उसे उछाल दिया है स्क्वायर लेग अंपायर के सर के ऊपर से, फील्डर पीछे बाउंड्री लाइन पर मौजूद, गेंद उसे रुकी नहीं और गेंद चार रनों के लिए बाउंड्री लाइन सीमा रेखा से बाहर। बहुत ही लाजवाब दो शॉट देखने को मिले हैं लगातार दो गेंदों पर, पहले आप साइड में सिक्सर फिर ऑन साइड में चौका, इनके साथ बढ़ता हुआ स्कोर 59 रन और जीतने के लिए 60 रनों की जरूरत। फील्डिंग टीम को अगर इस मैच में बने रहना है, सीरीज में आगे बढ़ते रहना है, तो 60 रन बनाने होंगे। 60 रन ही निर्णय करेंगे कि कौन विनर होता है। रॉयल स्टेंजर मीरा रोड बैटिंग करी, स्टेनर बैटिंग। अब आगे का आंखों देखा हाल सुनाने के लिए हमारे चंदू सर जी, उनका बहुत बहुत आशीर्वाद है हम लोगों पर, बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद निलेश पंडित जी। कैलासवासी श्रीमती कमलाबाई महादू भोंडवे यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक आपण पाहत आहोत। आपण आहोत पुण्याच्या देहू रोड मध्ये, ज्या ठिकाणी भव्य पावसाळी क्रीडा स्पर्धा आपण सुरू आहे, ज्या स्पर्धेचा पहिला क्रमांक 70,000 रुपये, द्वितीय क्रमांक 40,000 रुपये, तृतीय क्रमांक 20,000 रुपये, चतुर्थ क्रमांक 15,000 रुपयाचा आहे। या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून जे सन्मान चिन्ह चषक देण्यात आले आहेत, कैलासवासी शंकर सकाराम शिंदे नाणा यांच्या स्मरणार्थ, विलासभाऊ शंकरराव शिंदे पुणे जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती युवा मोर्चा यांच्याकडून, त्या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण राजारामदादा आखरे, राजारामदादा आसवरे रिटायर्ड टेक्निकल इंजिनियर, रहीमबाई शेख संघमालक रहीम इलेव्हन पुणे, मॅन ऑफ द सिरीजची सायकल जी आहे ती विजयभाऊ मोरे, युवा नेते प्रदेश अध्यक्ष बहुजन विकास आघाडी महाराष्ट्र राज्य ऋतुजा कंट्रक्शन, विनंती आहे बॅटर आपले त्वरित पाठवायचे, तसेच आयुष इलेव्हनचे सर्वे सर्व आमचे मित्र विकास पावडे यांचा संघ देखील अंतिम चार मध्ये पोहोचलाय, तेही उपस्थित राहत आहेत, त्यांचंही स्वागत। बेस्ट बॅट्समन साठी साठे स्पोर्ट्स अमर साठे सर यांच्याकडून बॅट दिली जाते, बेस्ट बॉलर शूज ऋषिकेश भुंडे युवा उद्योजक, बॉल स्पॉन्सर अमोल जाधव मावळभूषण नामवंत खेळाडू, प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच कॅप बाळासाहेब पालवे युवा उद्योजक। या स्पर्धेसाठी पहिला क्रमांकाचा पुरस्कार जो दिला गेला कैलासवासी श्रीमती कमलाबाई महादू भोंडवे यांच्या स्मरणार्थ कार्यसम्राट नगरसेवक मान्य श्री मोरेश्वरभाऊ भोंडवे यांच्याकडून 70,000 रुपयाचा, द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार 40,000 रुपयाचा कैलासवासी प्रभाकरण नायर, कैलासवासी बाबूराव बबनराव अबू वाघोले, कैलासवासी बबनराव बंडू शिंदे, कैलासवासी अनिल उर्फ नाना व्यवहारे यांच्या स्मरणार्थ इलेव्हन चॅलेंजर स्पोर्ट्स क्लब देहू रोड यांच्याकडून, तृतीय पुरस्कार प्रवीणभाऊ काळोखे नगरसेवक देहूगाव, योगेशभाऊ काळोखे नगरसेवक देहूगाव, सागरभाऊ बसे युवा उद्योजक यांच्याकडून, तर चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार कैलासवासी दत्ता शेठ गायकवाड यांच्या स्मरणार्थ बाबा शेठ गायकवाड यांच्याकडून। या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर ज्या संघांचं सहकार्य आहे, अचानक बॉईज, ऋतुजा इलेव्हन, मामोडी फायटर्स, मोरिया इलेव्हन, आयन इलेव्हन, नॉटी बॉईज, अष्टविनायक विजन आणि मावळ क्रिकेट ऑस्ट्रियन, सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहिला मिळते। एका बाजूला आपण पाहू शकता फलंदाजीसाठी आमिर दाफेदार आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर फलंदाजीसाठी मैदानात मॅकमिलन गोविंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहिलं मिळते। श्रीजा इलेव्हन लालबाग आणि त्यांच्या विरोधात रॉयल स्टनर मीरा रोड अशी मॅच सुरू आहे। रणनीती बनवली आहे श्रीजा इलेव्हन लालबागने, कशा प्रकारची गोलंदाजी, कुणाला गोलंदाजी द्यायची आणि आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय संघ।
सुल्तान खान पहिले षटक घेऊन गोलंदाजीसाठी दाखल झालेत, परंतु फलंदाजीसाठी आपल्या आगळ्या वेगळ्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा मीरा भाईंदर परिसरातील, म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील अरबी समुद्राच्या किनारपट्टीला, म्हणजे मुंबईचा पश्चिम किनारा ज्याला म्हणतो, त्या पश्चिम किनाऱ्यावर मीरा भाईंदरच्या समुद्र किनाऱ्यावर असणारं गाव म्हणजे उत्तन, उत्तन गावातील असणारा मॅकमिलन, मॅकमिलन आणि त्यांच्या जोडीला आमिर दाफेदार मीरा रोड यांना आपण पाहतोय. तर गोलंदाजीसाठी उल्हासनगरचे एक सुप्रसिद्ध गोलंदाज सुलतान खान गोलंदाजीसाठी येत आहेत. चार षटक आणि चार षटकांमध्ये 60 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटकागणिक 15 धावसंख्या गाठवावी लागेल. आणि पाहूयात श्रीजा इलेव्हन लालबाग आणि यांच्या विरोधात मात्र रॉयल स्टनर मीरा रोड कशा प्रकारे कामगिरी करतायत. अर्षदबाई काझी मीरा रोडचे ख्यातनाम उद्योजक आणि त्याचबरोबरीने क्रिकेट प्रेमी, क्रिकेटचे चाहते आणि खेळाडू विक्रांत जाधव लालबाग यांचा श्रीजा इलेव्हन लालबाग असा संघ, त्यांच्यातील मॅच अप या ठिकाणी आपण पाहतोय. तर पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहणारा, बॅटच्या पट्ट्यात काही येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिला मिळेल मॅकमिलन. सुलतान यांचा दुसरा चेंडू, व्हाइट बॉल घोषित केला जातोय. धाव मात्र धावांना मात्र सुरुवात होईल. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे रॉयल स्टनरला. यावर्षी रॉयल स्टनरने चांगली कामगिरी केली, मग बदलापूरची स्पर्धा असू देत, त्याचबरोबर घोडबंदर चषक असू देत, या स्पर्धांमध्ये रॉयल स्टनर या टीमचा दबदबा पाहायला मिळाला. यावेळेला सुलतान शरीरापासून थोडीशी दूर गोलंदाजी करतायत. पहा खेळपट्टी ओली आहे, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पावसाचे थोडे थोडे थेंब देखा जे खेळपट्टीवर पडतायत त्याचाही कुठेतरी प्रभाव पडतोय. त्यामुळे शरीरापासून दूर चेंडू कसा राहील आणि फलंदाज फुटवर करण्यापासून दूर कसा राहील याची काळजी आतापर्यंत सुलतान यांनी घेतली आहे. परंतु हे मॅकमिलन आहेत, पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय. शरीरापासून दूर चेंडू, परंतु यावेळेला व्हाइट बॉल घोषित केला जाईल. पुन्हा अवंतरच्या स्वरूपातील धाव येते. सुलतान, ओहो, यावेळेला एका क्षणार्धामध्ये सुलतान मॅकमिलन यांना खूप सारे प्रश्न विचारत आहेत आणि बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने, परंतु यातून मार्ग काढावा लागेल. मॅकमिलन यांच्याकडे ती क्षमता आहे आणि ते प्रयत्न देखील करतील. दोन धावा धावफलकावर आहे. आतापर्यंत तीन चेंडूंचा खेळ झालाय. तीन चेंडू जे आहेत ते निर्धाव आले, त्यावर कोणतीही धाव सुलतान यांनी येऊ दिली नाहीये. सुलतान खान यावेळेला फटका खेळला जातोय. मॅकमिलन यांच्या बॅट मधून उत्तन आणि उत्तन गावच्या क्रिकेटची पॉवर दाखवत आहेत मॅकमिलन गोविंद. आता हे उत्तन गाव आणि उत्तन गावच्या क्रिकेट विषयी, हे सर्व कोळी ख्रिश्चन बांधव समुद्रावर मासेमारी करायला जातात, त्यातून जो वेळ मिळतो समुद्रावरच रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट खेळणारे हे सर्व मंडळी. हो, परंतु यावेळेला सुलतानी यांनी आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी पेश केलाय. जरूर या अगोदरच्या चेंडूवर मोठा फटका आला असेल, परंतु तदनंतरचा चेंडू वेदक होता जो फलंदाजाला कळला नाही आणि किपर रवी लिंगाला यांना देखील थोडंसं अडचणीत आणलं. या एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहिल्या मिळते, ती म्हणजे तब्बल 9 धावांवर 60 धावांचा पाठलाग करायचा आहे सुलतान. रवी लिंगाला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रेयस सिंधुलकर या टीमचे कॅप्टन आहेत, प्रतितेज खेळाडू भारतात आणि भारताच्या बाहेर देखील ज्यांच्या क्रिकेटचा बोलबाला आपण पाहतोय. परंतु समोर आता स्ट्राईकसाठी मीरा रोडचा वंडर बॉय बॅटिंगसाठी, ज्याच्याही नावावर 6 चेंडू 6 षटकार खेळण्याचा देखील विक्रम आहे, असा खेळाडू बॅटिंगसाठी आमिर दाफेदार. उमर इलेव्हन या टीममध्ये देखील क्रिकेट खेळताना त्याला आपण पाहिलंय. हो, परंतु सुलतान आपली अचूकता काही सोडायला तयार नाहीये. चांगली गोलंदाजी सुलतान यांनी केली. एकाहून एक भेदक चेंडू, एक षटकार जरूर मॅकमिलन यांच्याकडून आला, परंतु चांगली गोलंदाजी देखील केली आणि पहिल्या ओव्हरच्या संपल्यानंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 10. अजूनही 3 षटकांमध्ये धावा करायच्या आहेत, त्या तब्बल 50. इलेव्हन चॅलेंजर्स आणि स्वप्नील भाऊ रोकडे यांच्यामध्ये टॉस होईल.
जबत मैच दिशेने गोलंदाजी साठी अनिकेत सानप येत आहेत, फिरकी पडू मुंबई डीएन नगर अंधेरी चे, तर दुसऱ्या बाजूला आमिर दाफेदार आहेत। तीन ओवर मध्ये 50 धावा करायचे आहेत। श्रीजा लालबाग विरुद्ध टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे रॉयल स्टनर यांच्यातील मॅच आपण पाहतोय। रॉयल स्टनर देखील चांगला या ठिकाणी कामगिरी केली आहे। एनबी निलेश दादा बिंताडे यांच्यासारख्या एका मोठ्या संघाला पहिल्या मॅच मध्ये संघर्षमय सामन्यामध्ये पराजित केलं होतं। या वेला फटका कवरच्या दिशेने आमिरच्या फलंदाजीची आमिरी येतोय सिक्सर। आमिर दाफेदार एक असे खेळाडू आहेत जे केव्हाही सामन्याचं पारड बदलू शकतात आणि या ठिकाणी जर पाहिलं तर षटकार येतोय 16 धावा धावफलकावर, 60 धावांचा पाठलाग करायचाय। हा टॉस साठी यायचंय 11 चॅलेंजर देवरोड आणि चिखली टॉस साठी या। ओहो या वेळेला पहा लगेच एक मोठा फटका आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर अनिकेत सानप शरीरापासून थोडासा म्हणजे लेनच्या थोडासा पाठी थोडासा वेगात थोडासा स्कीट होणारा चेंडू। आणखीन एक अप्रतिम फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला आणि आमिर दाफेदारला रोखायचं तर कसं रोखायचं हीच रणनीती या ठिकाणी सुरू आहे, चर्चा सुरू आहे। रॉयल स्टनर चांगली कामगिरी करतायत आणि या चार धावांनी धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या झाली होती 20, तीन चेंडूचा खेळ झालाय, 10 धावा आलेल्या आहेत। ओ या वेला पहा एक मोठा फटका येतोय, तदनंतर एक चांगलं कमबॅक होताना पाहायला मिळतोय। स्कीड झालाय, पुन्हा एकदा बॉल थोडासा खाली राहिला, रवी यांच्या हातामध्ये जातोय। आणखीन एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळाला। धावसंख्या जर पाहिली तर दुसरी ओव्हर सुरू आहे, धावसंख्या झाली 20, 40 रनची आवश्यकता अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी। रॉयल स्टनर मीरा रोड, परंतु आमिर झुंज देत आहेत मैदानाच्या आतमध्ये, मॅकमिलन आहेत साथीला। या वेळेला पुन्हा कव्हरचं क्षेत्र निवडलंय दिनू, तिकडे येण्याच्या अगोदर आणखीन एक बॉल सीमा रेषा पार 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 चौकार। आणि रॉयल स्टनर धावसंख्या जर पाहिली तर 24 झालीये, दोन दुसरी ओव्हर मात्र मार्गस्थ आहे। आमिर दाफेदार की फॅक्टर राहिलेत आतापर्यंत, आमिर दोन चौकार एक षटकार। आमिर अनिकेत सानप आमिर यांच्यासाठी, धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाते, दोन धावांनी धावफलक पुढे जाताना पाहिला मिळेल। 26 वर जाईल ही धावसंख्या, अजूनही 34 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी। 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे। रॉयल स्टनर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मोठमोठ्या संघांना पराभूत करण्याची क्षमता असणारी टीम आहे रॉयल स्टनर, परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या हंगामात जबरदस्त खेळ दाखवलाय श्रीजा 11 लालबाग टीमने। यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल फिरतोय आणि के सानप आपल्या फिरकीची जादू ओल्या चेंडूवर देखील दाखवत आहेत आणि षटक संपतायत। दोन धावसंख्या झाली होती म्हणजे 26, अजूनही दोन षटक बाकी आहेत आणि धावा करायच्या त्या 34। दोन ओव्हरमध्ये
26 झाल्यात, दोन ओव्हर मध्ये 34 करायचे आहेत. जयदीप बोंडिवले आता येत आहेत गोलंदाजीसाठी. जेडी 12 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. देहूरोडच्या श्रद्धांजली चषकामध्ये क्रिकेटचे चाहते मोठ्या संख्येने आले, त्या सर्वांचं स्वागत. अंतिम टप्प्यात ही स्पर्धा आता हळूहळू येईल, कारण पुढील 2-2.5 तास शिल्लक आहेत. यानंतर देखील जर पाहिलं तर एक महत्वाच्या मॅचेस शिल्लक आहेत. 4 मॅच यानंतर देखील बाकी आहेत आणि 4 वाजलेले आहेत, त्यामुळे त्वरा करा, सहकार्य करा, त्वरा करा. संपूर्ण देहू रोडचं लक्ष आणि रबर बॉल क्रिकेटच्या चाहत्यांचं लक्ष या स्पर्धेवर आहे आणि आता स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. ज्या ठिकाणी या मॅच मधील विजेता क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणार आहे. जयदीप बोंडिवले आणि आल्यानंतर पहिल्याच बॉलवर यश मिळवत आहेत. वेदांत पाटील येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. पवित कशा प्रकारची कामगिरी करतील. टॉस केला जातो यानंतरच्या मॅचचा. अतिरिक्त धावा मात्र या ठिकाणी त्यांना पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे, परंतु तदनंतरच्या बॉलवर 2 धावा मिळतील. 28 वर धावसंख्या पोहोचेल, 32 धावांची आवश्यकता. 11 बॉल बाकी आहे, 32 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. जबरदस्त फटका मॅकमिलन गोविंद यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. वाह, जबरदस्त टायमिंग देखील पाहायला मिळालं, फुटवर्क देखील पाहायला मिळालं. ओल्या पावली मात्र बॉलला टोलावलं सीमारेषेच्या पलीकडे. या ठिकाणी जनविकास समितीचे मिलिंदभाई अच्युत यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर सुनीलजी मोरे साहेब यांचं देखील आगमन होत आहे. मिलिंदभाई आपलं हार्दिक स्वागत आहे जनविकास समितीचे आणि सुनीलजी मोरे या दोन्ही मान्यवरांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करत आहोत. आपण श्रद्धांजली चषकासाठी उपस्थित झालात आणि या 11 चॅलेंजरच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आल्याबद्दल स्वागत. या पहिल्या कोरव्या टप्प्याचा बॉल त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. निखिल जाधव आले तत्परतेने, चेंडूची फेकही तेवढीच लगोलग. संघर्ष सुरू आहे कारण मॅच अटीतटीची आहे. श्रद्धांजली चषक आपण पाहतोय, तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आणि लाडका क्रिकेटचा खेळ, परंतु हा पावसाळ्यातलं क्रिकेट आहे. कितीही पाऊस पडला तरी न थांबणारं क्रिकेट, पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय.
इलेवन चैलेंजर टॉस जिंकला है, फिल्डिंग करना निर्णय घेतला आणि चिखली टीम बैटिंग आमंत्रित केले। धाव संख्या झाली होती 35, अजूनही मैच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 25 धावांची आवश्यकता। या वेळेला टप्पा पडतोय आणि तदनंतर जर पाहिलं तर अपील केलं गेलं, अपिलाचा प्रभाव नाही त्यांच्या त्यावर ठिकाणी पडला, परंतु चांगला बॉल म्हणावा लागेल आणि धाव संख्या 36 वर जाताना पाहिलं मिळते। एक एक बॉल निर्णायक असेल या ठिकाणी। अजूनही जर पाहिलं तर 8 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता। 8 बॉल शेवटचे आणि 24 धावांची आवश्यकता। षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल। मीरा भाईंदर परिसरातील उत्तन या गावातून दाखल झालेला फलंदाज मॅकमिलन गोविंद, या वेळेला फटका चांगला गॅप 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 मध्येच मारलाय। 4 धावा त्या ठिकाणी येतील। पहा खाली क्षेत्र होतो एक्स्ट्रा कव्हरचं, त्याच ठिकाणी हा फटका येताना पाहायला मिळतोय आणि मॅकमिलन यांच्याकडून मात्र एक जबरदस्त फटका आला आणि धाव संख्या 40 वर आहे। अजूनही जर पाहिलं तर 7 बॉल बाकी आहेत आणि 20 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी। एका बाजूला लालबाग टीम आहे, श्रीजा 11 लालबाग, विक्रांत जाधव अँड कंपनी। दुसऱ्या बाजूला रॉयल स्टनर मीरा रोड, मीरा भाईंदर परिसरातील टीम आहे अर्षद काझी यांची। तर चालू मॅच मध्ये फलंदाजीसाठी मॅकमिलन गोविंद या मीरा भाईंदर परिसरातील उत्तन गावचा खेळाडू, तर गोलंदाजीसाठी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील गोकुळगावचा गोलंदाज नाव आहे जयदीप भोंडिवले म्हणजे जेडी। मॅच संघर्षपूर्ण आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते। जेडी या वेळेला मोठा फटका नाही मारू शकले, परंतु गोलंदाज पाच चतुराईने स्वतःच त्या ठिकाणी जात आहेत। एक रन तर त्या ठिकाणी घेतलीये। छोट्या चनीचे खेळाडू जरूर आहेत, परंतु खूप चांगले गोलंदाज देखील आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 41 वर पोहोचलीये। शेवटचं षटक ज्या वेळेला असेल ना त्यावेळेला धावा करायच्या आहेत त्या 19, 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता। मॅच आणखी एक चुरशी म्हणजे आज सगळ्याच मॅच चुरशीच्या होत आहेत। काल देखील खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं 40+ आणि आज व्यावसायिक क्रिकेट आणि व्यावसायिक दर्जाच्या मॅचही पाहायला मिळाल्या। शगुन शगुन जाधव 17 वर्षीय नायगाव मुंबई परिसरातील गोलंदाज युवा टॅलेंट आहे। पाहूयात त्यांच्या हातात चेंडू सोपवला जाईल का, कारण एका बाजूला मॅकमिलन यांची बॅट बोलते। मॅकमिलन आतापर्यंत जर पाहिलं तर 2 षटकार एका चौकाराच्या मदतीने खेळतायत आणि त्यांच्या जोडीला वेदांत पाटील, मीरा भाईंदर परिसरातील एक जबरदस्त टॅलेंटेड खेळाडू। 19 वर मॅकमिलन खेळतायत आणि अजूनही जर पाहिलं तर धावांची आवश्यकता 19, 6 बॉल 19 रन मॅकमिलन। सहा बॉल आणि 19 रनची आवश्यकता, 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता। शगुन जाधव येतात गोलंदाजीसाठी, तर फलंदाजीसाठी मॅकमिलन गोविंद। मुंबईचा पश्चिम किनारा म्हणा, त्याचबरोबर मीरा भाईंदर वसई बेल्ट मध्ये देखील लोकप्रिय सध्याच्या घडीला खेळाडू म्हणजे मॅकमिलन गोविंद। पाहुयात शगुन, शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि 19 धावांची आवश्यकता। ही मॅच कोण जिंकणार या ठिकाणी बाकी आहे। शगुन एक युवा टॅलेंटेड गोलंदाज, टप्पा पडल्यानंतर बॉल काहीसा खाली राहतोय, नुसता खाली राहिला नाही, सीमारेषाच्या दिशेने मार्गस्थ देखील होताना पाहायला मिळतोय आणि बघता बघता हा बॉल पहा यष्टी रक्षक चुकले, नाराज तर असतील परंतु 4 धावा आल्यात। इकडे कौशल्य कुणाचं आहे, कौशल्य खेळपट्टीचंच आहे म्हणेल, बॉल खाली राहिला आणि यष्टी रक्षकाची चुकी। फलंदाजांनी कोणत्याही या ठिकाणी प्रयत्न न करता 4 रन आलेले आहेत आणि आता जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 5 बॉल 15। एक एक धाव क्रिकेटच्या खेळात वाचवा 20 लागते, त्यावेळेला मॅच मध्ये आपण येतो। ऋषिकेश जोरी सरांचे एफर्ट्स आठवा, काय जबरदस्त एफर्ट्स त्यांनी केले होते। परंतु पाहूयात मॅकमिलन 5 बॉल आणि आज शगुन 5 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता। रॉयल स्टनर वर्सेस श्रीजा लालबाग। ओ या वेळेला कोलवर टप्प्याचा बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिकडे थोडीशी चुकी झाली। दबाव तर दोन्ही बाजूला आहे, कारण महत्वाचा क्षण मॅचचा सुरू आहे। दबाव 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 दबाव। आता या 2 बॉलमध्ये रन आले आहेत 6, त्यापैकी मिक्स फील्डच्या 5 रन आहेत। परंतु पाहूयात अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी धावसंख्या झाली होती म्हणजे
47 13 रन की आवश्यकता, चार बॉल बाकी, 13 रन की आवश्यकता। शगुन शगुन जाधव अपने टीम साठी नक्की शगुन घेऊन येतील का, मैक मिलन त्यांच्या बॅटचं आणि बॉलचं मिलन होईल का ते येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहावं लागेल। या वेला उसळता बॉल, त्याला पहा पाठवलाय कुठे, दूर 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 दूर, खूप दूर, सिक्सर। सुनील मोरे साहेब आणि त्याचबरोबरीने मिलिंद भाई अच्युत या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे, आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे। तीन बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता। बॉल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी समीर यांना हा पुरस्कार जातोय। तीन बॉल बाकी आहेत, 7 रनची आवश्यकता आहे। पहा मॅच संपलेली नाहीये, मॅच ऑन आहे, काही होऊ शकतं। मॅकमिलन आणि मॅकमिनच्या जोडीला वेदांत पाटील आहे जरूर, परंतु मॅकमिलन आपले रंग दाखवू लागलेत, परंतु युवा शगुनला देखील श्रीजा लालबाग साठी म्हणजे लालबाग ते देहू रोड आपण प्रवास का केलाय ते आता दाखवावं लागेल, दोघांनाही सिद्ध करायचं या मोक्याच्या क्षणी। रॉयल स्टनरने पहिल्या मॅच मध्ये मोठा उलटफेर केला, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कांजूरमार्ग संघाबरोबर एक संघर्षपूर्ण सामना पाहायला मिळाला आणि त्यात विजय साजरा केला होता तो म्हणजे श्रीजा लालबागने। परंतु दोन्ही टीमला अजूनही संधी आहे मी म्हणेल, कारण शगुनकडे देखील टॅलेंट आहे। मॅकमिलनचा तडाखा, शगुनचा टॅलेंट, यावेळेला लोअर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, एक रन तिकडे घेतला जाईल, श्रेयस इंदुलकर पोहोचताय तिकडे आणि दोन धावा मात्र त्या ठिकाणी घेतल्या जात आहेत। बॉल दोन बाकी आहेत, रन करायचे आहेत ते मात्र 5। हो हो, अशाच प्रकारची मॅच या अगोदर पाहायला मिळाली, 2 बॉल 8 4 1 बॉल 4 आणि त्यामध्ये देखील 4। आज मॅचेस चुरशीच्या होत आहेत का नाही होणार, कारण श्रद्धांजली चषक सुरू आहे। कैलासवासी श्रीमती कमलाबाई महादू भोंडवे यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक, 2 बॉल आणि 5 रन। 200 किलोमीटरचा पल्ला गाठून मुंबईवरून पुण्याला या दोन्ही टीम आलेल्या जरूर आहेत, परंतु इकडे येऊन त्यांना सिद्ध करायचं आहे। पावसातलं क्रिकेट, चिखलातलं क्रिकेट, पाण्यातलं क्रिकेट, डबक्यातलं क्रिकेट, गवतातलं क्रिकेट आज त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत देहू रोड मध्ये। 2 बॉल शेवटचे 5 धावांची आवश्यकता, श्रीजा 11 लालबाग मुंबई की रॉयल स्टनर मीरा रोड, कोणती टीम या ठिकाणी जिंकेल? नो बॉल पण या ठिकाणी घोषित करतायत आणि आता असेल फ्री हिट, 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता। बॅट्समन रेडी राहायचंय, चिखली टीम ही मॅच जशी संपेल आपल्याला मैदानामध्ये दाखल व्हायचे। 2 बॉल आणि 4 रन, मॅच संपली आहे का नाही, प्रयत्न 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 करावे लागतील। हो हो, या वेळेला जर पाहिलं तर आणि आता असे शेवटच्या क्षणाचे क्षण आठवले तर नॅशनल ब्लास्ट देखील आम्हाला आठवत। आणि आता 1 बॉल बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी 3 रनची आवश्यकता। वा, 1 बॉल आणि 3 रनची आवश्यकता। 1 मीरा रोडवरून टीम आली आहे, 1 टीम लालबाग मुंबईवरून टीम आली आहे, परंतु हा 200 किलोमीटरचा पल्ला गाठत आपण पुण्याला आलो आहे, परंतु सिद्ध करावं लागेल कोण जिंकणार। एका शेवटच्या बॉलवर या अगोदरच्या मॅच मध्ये देखील असा संघर्ष आम्हाला पाहायला मिळाला आणि आताही तो संघर्ष पाहायला मिळतोय। पहा, क्रिकेट कसंही असू देत आनंद मिळतो आणि संघर्ष पाहायला मिळतोच मिळतो आणि तो आजही पाहायला मिळतोय, म्हणूनच मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी गर्दी करतायत हा संघर्ष पाहण्यासाठी। 1 बॉल आणि 3 रन कंपल्सरी चेस हा नियम आहे। मॅकमिलन बाद होत आहेत, परंतु त्या अगोदर 29 धावांची खेळी मॅकमिलनने केली आणि सर्वांना प्रभावित केलं मीरा भाईंदर परिसरातील उत्तन गावच्या या खेळाडूने, नाव आहे मॅकमिलन गोविंद। श्रद्धांजली चषकातील हे चुरशीचे क्षण आपल्याला पाहायला मिळत आहेत।
व्यावसायिक खेळाडूंचा आजचा दिवस खास त्यासाठी राखून ठेवला होता. आज दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळेल, कालही दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं, आजही दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं. आमच्या दोन्ही पंचांनी कामगिरीही चांगली केली, आयोजकांनी चांगली कामगिरी केली आणि क्रिकेट रसिकांनी देखील खुश केलंय. युट्यूबला देखील लाईव्ह चांगलं कव्हरेज पाहायला मिळालं. आणि आता एक चेंडू वेदांत पाटील. ग्रामीण क्रिकेटमध्ये मीरा भाईंदर परिसरामध्ये चांगला ठसा उमटवलाय. नुकतंच जर पाहिलं तर मीरा रोडच्या स्पर्धेमध्ये सुपर क्रिकेट लीग मध्ये खूप चांगली कामगिरी त्यांनी केली होती. तेच वेदांत पाटील बॅटिंगसाठी, शगुन गोलंदाजीसाठी. यावेळेला फटका का वरच्या दिशेने, आसमानी टोला वेदांत पाटील. रॉयल स्टनर मीरा रोड, दोन मॅच एक मोठा उलटफेर पुन्हा एकदा करताना पाहायला मिळत आहेत. शगुन यावेळेला थोडेसे चुकले आणि वेदांतने दिशा दिली एक्स्ट्रा कव्हर्सला, त्या ठिकाणी मिळते षटकार. आणि या मॅच मध्ये डंका पिटला गेला मीरा भाईंदरचा. आणि नाही, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मॅकमिलन गोविंद. 29 धावांची खेळी. आपण आता या ठिकाणी विशेष सन्मान करणार आहोत जनविकास समितीचे मिलिंदभाई अच्युत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सचिन शर्मा यांना विनंती असेल, आपण मिलिंदभाईंचा विशेष सन्मान करायचा आहे. जनविकास समितीचे खास मिलिंदभाई या ठिकाणी उपस्थित राहिले.